नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बीए तृतीय वर्ष मराठी ऐच्छिक अभ्यासपत्रिका 12वी भाषा विज्ञान व व्याकरण सेमिस्टर 6वे या अभ्यासपत्रिकेमध्ये आपल्याला आज ऑनलाइन पद्धतीने अध्यापन करत असताना शेवटचं प्रकरण पाहायचं आहे आणि त्या प्रकरणाचं नाव आहे विभक्ती विचार। विभक्ती म्हणजे काय, विभक्तीचं स्वरूप, विभक्तीच्या व्याख्या, विभक्तीची प्रत्यय व्यवस्था, चतुर्थी आणि द्वितीया यातला वाद, षष्ठी विभक्तीचा वाद आणि एकूण विभक्ती प्रत्यय व्यवस्था कशा पद्धतीने आहे ते पाहून, कारकार्थ व्यवस्था कशा पद्धतीची आहे ते पाहून, विभक्ती प्रत्ययावरून मानाव्या की अर्थावरून मानाव्या या सगळ्या गोष्टीचा वाप या प्रकरणामध्ये आपणाला करावयाचा आहे। विभक्ती म्हणजे काय, तर नाम व सर्वनाम यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दाशी येणारे संबंध ज्या विकाराने दाखवले जातात त्या विकारांना विभक्ती असं म्हटलं जातं। नाम आणि सर्वनाम, नाम व सर्वनाम यांना वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतराशी येणारे संबंध ज्या विकाराने दाखवले जातात त्याला विभक्ती असे म्हटलं जातं। नाम व सर्वनाम या शब्दांना लिंग, वचन व विभक्ती अशा तीन प्रकारचे विकार होतात। या विकारात विभक्ती हा महत्त्वाचा विकार आहे। गोविंदाने पुण्याहून तुला हे पुस्तक आणले आहे या वाक्यामध्ये गोविंद, पुणे, तुला अशा मूळ शब्दाला गोविंदला गोविंदाने, पुणे नाही पुण्याहून तुला अशा पद्धतीचे विकार किंवा रूपे लागली आहेत। हे विकार नाम व सर्वनामाला विभक्तीमुळे लागलेले आहे। म्हणजे नाम व सर्वनाम वाक्यामध्ये येतात तेव्हा त्याचा वाक्यातील इतर शब्दांशी अर्थदृष्ट्या व रचनादृष्ट्या संबंध येतो। हा संबंध दाखवण्यासाठी त्या शब्दांना काही विशिष्ट प्रत्यय लागतात। असे प्रत्यय लागून त्या शब्दाचे जे रूप तयार होते त्यास विभक्ती असं म्हटलं जातं। कारण हे आपण पाहिलं, विभक्ती हा शब्द वि अधिक भज विभाग करणे यातील ती हा वाटणे या धातूला ती हा नामसाधक प्रत्यय लागून शब्द बनलेला आहे। वि अधिक भज विभाग करणे वाटणे म्हणजे नामसाधक प्रत्यय लागून हा शब्द बनलेला असल्यामुळे वाक्यातील इतर पदाशी नामाचा व सर्वनामाचा संबंध जोडणारी उपाधी विकार म्हणजेच विभक्ती। मराठीतील काही व्याकरणकाराने विभक्तीच्या ज्या काही व्याख्या केलेल्या आहेत त्या सर्व व्याख्येचा आपणाला या ठिकाणी विचार करावयाचा आहे। कारण आपण पाहिलं की आमच्या वर्गातील मधुने शाळेचे सुवर्णपदक जिंकले हे उदाहरण जर आपण पाहिलं, या वाक्यात जिंकले हे क्रियापद आहे, हा वाक्यातील प्रमुख शब्द आहे। मधुने व सुवर्णपदक या शब्दांचा जिंकले या क्रियापदाशी प्रत्यक्ष संबंध आलेला आहे। कारण जिंकणारा कोण आहे तर मधु, तो करता। जिंकण्याची क्रिया कोणावर घडते, सुवर्णपदक या शब्दावर, म्हणून सुवर्णपदक हे जिंकणे या क्रियापदाचे कर्म आहे। या वाक्यात मधुने आणि सुवर्णपदक यांची कारक विभक्ती आहे कारण नामाचा संबंध या ठिकाणी क्रियापदाशी आलेला आहे। म्हणजेच वाक्यात नामाचा किंवा सर्वनामाचा क्रियापदाशी जो संबंध असतो त्याला कारक संबंध असे म्हणतात आणि त्या विभक्तीला कारक व्यवस्था असं म्हटलं जातं। ही त्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचं आहे असं आपल्याला वाटतं। कारण विभक्तीच्या व्याख्या पाहत असताना दादोबा पांडुरंग असं म्हणतात की नामाचा व क्रियेचा जो संबंध तो अर्थाच्या संदर्भात ज्याच्या आधारे दाखवला जातो त्याला विभक्ती असं म्हणतात। नामाचा आणि क्रिया, नाम आणि क्रिया, नाम कोण आहे, उदाहरणामध्ये इथं सांगितलेलं आहे की गोविंदाने पुण्याहून तुला हे पुस्तक आणले आहे गोविंदाने। क्रिया कोणती आहे, पुस्तक आणलेली आहे कुठून, पुण्याहून, कर्म आहे तो। पुस्तक हे कर्म आणि क्रिया कशाची क्रिया आहे, आणण्याची क्रिया, पुण्याहून पुस्तक आणण्याची क्रिया।
म्हणजे नामाचा व क्रियेचा जो संबंध असतो तो अर्थाच्या संदर्भात ज्याच्या आधारे दाखवला जातो त्याला विभक्ती असं म्हटलं जातं. दुसरी व्याख्या आहे गोडबोले शास्त्री, क्रियेशी वा क्रियावाचक शब्दाशी नामाचा जो संबंध असतो त्यास कारक म्हणतात व तो संबंध दाखविणाऱ्या प्रत्ययास विभक्ती असं म्हटलं जातं. क्रियेशी आणि क्रियावाचक शब्दाशी, क्रिया आणि क्रियावाचक शब्द या दोन्ही दृष्टिकोनातून आपण जर पाहिलं तर क्रियेशी आणि क्रियावाचक शब्दाशी नामाचा जो संबंध असतो त्यास कारक म्हणतात आणि तो संबंध दाखविणाऱ्या प्रत्ययास विभक्ती प्रत्यय असं म्हटलं जातं. आमच्या वर्गातील मधुने शाळेचे सुवर्णपदक जिंकले, कुणाच्या वर्गातील? आमच्या. च्या क्रियेशी क्रियावाचक शब्द जो असतो कारक त्याला म्हणावं आणि हे प्रत्यय लागलेले आहेत. वर्गातील मधुने शाळेचे सुवर्णपदक जिंकले या दृष्टिकोनातून क्रियापदाशी संबंध आहे आणि क्रियावाचक शब्द या ठिकाणी आहेत आणि त्या दृष्टिकोनातून कारक विभक्ती त्या दृष्टिकोनातून आपल्याला पाहायला मिळते. मोरोकेशव दामले असे म्हणतात, नामास व सर्वनामास जे विकार झाल्याने त्याच्या वाक्यातील इतर शब्दाशी असलेला संबंध समजतो त्या विकाराला भिन्न भिन्न जातीला विभक्ती असं म्हटलं जातं. ही त्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे. गोडबोले शास्त्री असं म्हणतात, क्रियेशी किंवा क्रियावाचक शब्दाशी नामाचा जो संबंध त्यास कारक संबंध असे म्हणतात आणि जो संबंध दाखवणाऱ्या प्रत्ययास विभक्ती प्रत्यय म्हणतात हे आपण पाहिलं. त्यानंतर रावी जोशी असं म्हणतात, प्रतिपादकांच्या क्रियापदाशी जो संबंध असतो त्यास कारक म्हणतात आणि तो संबंध दाखविण्याचे नामाचे जे रूप करतात त्यास विभक्ती असं म्हटलं जातं. मोरोकेशव दामले यांची व्याख्या पाहिलेली आहे आपण. एकूणच नामाचा व सर्वनामाचा वाक्यातील अन्य शब्दाशी संबंध जोडणारी उपाधी म्हणजे विभक्ती असं अरविंद मंगळूरकर यांनी म्हटलेलं आहे. एकूणच विभक्ती या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर पायाने आधू अंगणातून बागेत या दृष्टिकोनातून जर विचार केला तर या वाक्यातील आधू आणि बागेत या शब्दाचा क्रियापदाशी संबंध नाही. पायाने आधू आणि अंगणातून बागेत या दोन वाक्याचा विचार करत असताना पायाने आधू आणि बागेत, आधू आणि बागेत या शब्दाचा क्रियापदाशी संबंध नाही, केवळ नामांनाच हे प्रत्यय लागतात असे म्हणता येणे हेही बरोबर नाही. मी तो या सर्वनामांना अनुक्रमाने ला आणि ने हे प्रत्यय लागलेले आहेत त्याचा क्रियापदाशी असलेला संबंध स्पष्ट होतो. सर्वनामांनाही विभक्ती प्रत्यय लागतात व सर्वनामाचीही विभक्ती होते. एकूणच गोविंदा पूजेसाठी दक्षिणा देतो, पूजेसाठी हे शब्दयोग्य आयी आहे. आधुनिक मराठीचा विभक्ती प्रत्ययऐवजी शब्दयोग्य आयी वापरण्याकडे अधिक कल आहे. त्याकरता ऐवजी त्यासाठी हे शब्दयोग्य आयी वापरली जातात. भाषा ही परिवर्तनशील आहे, व्याकरणकारांनी या परिवर्तनाची दखल घेतली पाहिजे. पाशी पासून, इकडे इकडचा, इकडून ठाई ठाईचे, तिकडे तिकडचा, तिकडून वर वरचा, खाली खालचा, खालून अशा शब्दयोगी अव्यय आहेत ते प्रत्यय लागून विभक्तीचे कामे करतात. हेही त्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे, कारण विभक्तीचा विचार करत असताना वरील सर्व जर व्याख्या पाहिल्या तर प्रत्यय व अर्थ ह्या प्रत्यय महत्त्वाचे घटक या विभक्ती प्रत्ययामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. कारण विभक्तीच्या रूपामुळे वाक्यातील शब्दाशब्दामधील हे जे संबंध किंवा नाती जुडली जातात त्यांना विभक्तीचे अर्थ असं म्हटलं जातं. विभक्ती प्रत्ययाचे स्वरूप सांगताना असे म्हटले जाते की प्रत्यय हे पूर्वी केव्हा तरी शब्द होते, त्यांच्यावर वर्णलोपाची प्रक्रिया होऊन बहुतेक प्रत्यय हे अक्षरी बनले आहेत. अपवाद फक्त पंचमी आणि सप्तमी विभक्तीचा आहे. हे प्रत्यय संस्कृत प्राकृत अपभ्रंश या क्रमाने मर्यादित आलेले आहेत. प्रत्यय हे स्वातंत्र्यपणे मराठीत आलेली आहेत आणि अशी ही प्रत्यय व्यवस्था कशा पद्धतीची आहे ते आपण पाहणार आहोत. नामाचे व सर्वनामाचे विभक्तीचे रूप तयार करण्यास जे अक्षरे जुळतात त्याला प्रत्यय असे म्हणतात. विभक्ती विचारात प्रत्यय हे सर्वात महत्त्वाचे आहेत. वाक्यात प्रत्यय असल्याशिवाय वाक्याचा अर्थच होत नाही, म्हणून विभक्ती प्रत्यय हे सर्वात महत्त्वाचे आहेत. प्रत्ययवादाने मात्र जी विभक्ती व्यवस्था दिलेली आहे ती सर्व परिचित आहे. प्रथमापासून संबोधनापर्यंत 8 विभक्ती प्रत्यय त्यांनी मानलेले आहेत. 1. या ठिकाणी आपण विभक्तीचे प्रत्यय व्यवस्था पाहणार आहोत.
या ठिकाणी प्रथमा विभक्ती आहे, एकवचनीमध्ये तिला प्रत्यय नाहीत, अनेकवचनीमध्ये प्रत्यय नाहीत, त्याचा अर्थ मात्र करता असा होतो. द्वितीय विभक्ती सलाते, एकवचनी प्रत्यय आहेत, सला नाते अनेकवचनी प्रत्यय आहेत आणि त्याचा अर्थ होतो कर्म. तृतीय विभक्तीमध्ये नेये ईशी, एकवचनी प्रत्यय आहेत आणि अनेकवचनीमध्ये निशी ही ई करणकारक. चतुर्थीमध्ये सलाते एकवचनी, सला नाते अनेकवचनी संप्रदानकारक. पंचमी ऊन हून, एकवचनी बी ऊन हून, अनेकवचनी बी ऊन हून अपादानकारक असा त्याचा अर्थ होतो. आणि षष्टीमध्ये एकवचनीमध्ये चाचीचे आणि अनेकवचनी प्रत्ययमध्ये चेच्याची संबंधकारक असा आहे. आणि सप्तममध्ये तैया आणि तैयात अधिकरणकारक अशा पद्धतीचा आहे. संबोधनमध्ये एकवचनीमध्ये प्रत्यय नाही, अनेकवचनीमध्ये नो प्रत्यय होतो, त्याचा अर्थ हाक मारणे अशा पद्धतीचा होतो. हेही आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आणि एकूणच प्रत्ययव्यवस्था आपण पाहिली, कारण प्रथमा विभक्ती पाहिली, प्रथमाला प्रत्यय नाही, कारण प्रथमा करता क्रियापदाने दर्शविलेली क्रिया करणारा वाक्यात कुणीतरी असतो त्याला कर्ता असं म्हणतात. कर्त्याची विभक्ती कधीकधी प्रतिमा असते. प्रथमेचा प्रमुख कारकार्थ कर्ता आहे. प्रथमा विभक्तीला कुठल्या पद्धतीचा कर्ता नाही. पक्षी उडतो काय प्रश्नच नाही आहे. प्रथमा पक्षी उडतो कुठला पक्षी आहे, प्रत्येक कुठेच नाहीत, एकवचनीलाही नाहीत, अनेकवचनीलाही नाहीत. या दृष्टिकोनातून या ठिकाणी द्वितीया कर्म, कर्त्याने केलेली क्रिया कोणावर घडली हे सांगणारा शब्द म्हणजे कर्म. विभक्तीची कर्माची विभक्ती द्वितीया म्हणजे द्वितीयाचा कारकार्थ कर्म आहे. कारण वाक्यातील शब्दाचा संबंध दाखविण्यासाठी नाम सर्वनामात जो बदल होतो किंवा विकार होतो त्याला व्याकरणाची विभक्ती असे म्हणतात. नामाला विविध प्रकारचे विकार लागत असतात. मराठीमध्ये प्रथमेला प्रत्यय नाही हे आपण पाहिलेलं आहे. मी हा शब्द आहे, मी जातो, मी येतो. किंवा द्वितीय हे पाहिलं आपण, याचे प्रत्यय संस्कृत षष्टीच्या प्रत्ययावरून आलेले आहेत. उदाहरणार्थ द्वितीयाचे काय सलाते आणि सलानाते एकवचनी अनेकवचनी आहेत. स प्रत्यय श पासून आला तर ना प्रत्यय षष्टीच्या ना प्रत्ययापासून आलेला असावा. तृतीय हा प्रत्यय अंत यापासून आलेला आहे. तृतीय आणि निय हा प्रत्यय तृतीय विभक्तीमध्ये निय हा प्रत्यय संस्कृत आ प्रत्ययापासून आला. स प्रपासून शी तर ही पासून ई प्रत्यय आलेले आहेत. पंचमीचे प्रत्यय प्राकृतातील ई न तो इत्यादीपासून आलेले आहेत. षष्टीचे प्रत्यय चा प्रत्यय हा श व त्यापासून विशेषणाने बदलणारे असे तद्धित शब्दापासून आलेले आहेत. सप्तमीचा ई हा प्रत्यय संस्कृतच्या ई प्रत्ययापासून आला असावा. आ हा प्रत्यय तर थोड्या शब्दाला लागतो. एकूणच कर्ता कर्म आदी विविध कारकार्थ दर्शविण्यासाठी नाम सर्वनामाला जे प्रत्यय जोडले जातात त्याला विभक्ती प्रत्यय असे म्हणतात. विभक्ती प्रत्ययाची व्याख्या करताना असे म्हणावे लागते की जे प्रत्यय शब्दाशब्दाचे संबंध स्पष्ट करतात त्यांना विभक्ती प्रत्यय असं म्हणावं लागतं. एकूणच या सगळ्या विभक्ती प्रत्ययाचा विचार करत असताना द्वितीय कर्म, कर्त्याने केलेली क्रिया कोणावर घडली हे सांगणारा शब्द म्हणजे कर्म असतो. कर्माची विभक्ती द्वितीय म्हणजे द्वितीयाचा कारकार्थ होय. तृतीया मात्र करणकारक आहे. वाक्यातील क्रिया ज्या साधनाने घडते, ज्याच्या साधनाने घडते त्याला करण असे म्हणतात. करण म्हणजे साधन. मी सुरीने सफरचंद कापले या वाक्यातील कापण्याची क्रिया सुरी या साधनाने केली म्हणून सुरीने शब्दाची विभक्ती तृतीया असून तृतीयाचा मुख्य कारकार्थ करण आहे. चतुर्थी संप्रदानाचा अर्थ त्यातून निघतो. सलाते सलानाते असे एकवचनी अनेकवचनी त्याचे प्रत्यय आहेत. जेव्हा क्रियेच्या दानाचा अर्थ व्यक्त करते तेव्हा ते दान ज्याला करण्यात येते त्याचा वाचक शब्दाला किंवा देणे बोलणे सांगणे इत्यादी अर्थाचा क्रिया ज्याला उद्देशून घडतात या वस्तूला स्थान संप्रदान असं म्हणतात. मी गुरुजींना दक्षिणा दिली या वाक्यामध्ये मी गुरुजींना दक्षिणा दिली, गुरुजींना याची विभक्ती चतुर्थी व चतुर्थीचा मुख्य कारकार्थ संप्रदानाचा आहे. कारण दान दान दिलेलं आहे, दक्षिणा म्हणजे दान. पंचमी आपादान, क्रिया जिथून सुरू होते तिथून ती व्यक्ती व वस्तू दूर जाते. या दृष्टिकोनातून आपादान हे त्या दृष्टिकोनातून आपल्याला पाहायला मिळतं. वाक्यातील क्रिया कोठे केव्हा घडली हे सांगणाऱ्या म्हणजेच क्रियेचे स्थान काळ दर्शविणाऱ्या शब्दाच्या अधिकारण असं म्हटलं जातं. एकूणच विभक्तीचे मुख्य कारकार्थ सहा आहेत हे आपण पाहिलं. विभक्ती विचार, विभक्ती या दृष्टिकोनातून आपण विचार करत आहोत. एकूणच
द्वितीया का चतुर्थी। आता द्वितीया आणि चतुर्थी या ठिकाणी पहा, द्वितीया विभक्तीचे एकवचनी प्रत्यय सलाते आहेत, चतुर्थी विभक्तीचे एकवचनी प्रत्यय सलाते आहेत, आणि अनेकवचनी प्रत्यय द्वितीयाचे सलानाते आहेत आणि चतुर्थीचे सलानाते आहेत। फक्त अर्थ वेगळा आहे, एकाचा कर्म आहे आणि एकाचा संप्रदान आहे। मग द्वितीया का चतुर्थी याबद्दलचा वाद अनेक दृष्टिकोनातून या ठिकाणी पाहायला मिळतो। द्वितीया व चतुर्थी या दोन्ही विभक्तीचे प्रत्यय सारखे आहेत, सलाते सलानाते। द्वितीया चतुर्थी दोन्हीपैकी एकच विभक्ती मानावी असा मराठीतील वादग्रस्त विषय विभक्ती विचारात दिसून येतो। द्वितीया गाळावी आणि चतुर्थी मानावी, कारण द्वितीया मानू नये असे म्हणणाऱ्या व्याकरणकारात कृष्णशास्त्री, चिपळूणकर, गोडबोले, दामले या व्याकरणकाराचा समावेश होतो। सनाते हे प्रत्यय संस्कृतच्या श्य ना या प्रत्ययापासून आले असून प्राकृतात चतुर्थीच्या जागी षष्टीचा उपयोग करावा असे म्हटल्यामुळे षष्टीच्या प्रत्ययापासून निर्माण झालेल्या या प्रत्ययानं चतुर्थीचेच प्रत्यय मानावे म्हणजे द्वितीया मानू नये असं म्हणणं आहे। मोरकेशव दामले यांनी या बाबतीत असे मत मांडले, सलाना या प्रत्ययाच्या कर्माच्या अर्थापेक्षा संप्रदानाच्या अर्थाकडे अधिक उपयोग होतो, संप्रदानाची व्यापकता अधिक आहे, यामुळं द्वितीया मानू नये आणि चतुर्थी मानावं। द्वितीयाची कार्य मराठीत अंशतः चतुर्थीने पूर्ण होतात, काही प्रमाणात प्रतिमेच्या रूपाने सुद्धा पूर्ण होतात। रामाने रावणास मारले या वाक्यामध्ये कर्मणी प्रत्यय लागलेला आहे, पण रामाने रावण मारला या वाक्यात कर्माची विभक्ती प्रथमा आहे, कारण कर्मास प्रत्यय लागलेला नाही। याचा अर्थ असा होतो की द्वितीय विभक्ती कधीकधी चतुर्थी व प्रतिमा यांच्यात लोप पावते, म्हणून द्वितीया गाळावी आणि चतुर्थी मानावी असं काही जण म्हटलेलं आहे। पण चतुर्थी गाळावी आणि द्वितीया मानावी असं काही लोकांचं मन आहे। यामध्ये डॉक्टर पाटील आणि अरविंद मंगळूरकर हे दोन व्याकरणकार आहेत। द्वितीया मानावी असे प्रतिपादन करणारा पाटील यांनी असे म्हटले की मराठी गद्यभाषे सण आहे प्रत्यय कर्मार्थापेक्षा संप्रदानाच्या अर्थाने विशेष प्रचारात आहेत, याला कोणतेही प्रमाण नाही। प्राकृत भाषेत लोप पावलेली चतुर्थी पुन्हा मराठीत कुठून आली व कशी निर्माण झाली याचे उत्तर मिळत नाही, म्हणून चतुर्थी गाळावी आणि द्वितीया मानावं असं म्हणायचं आहे। अरविंद मंगळूरकर म्हणतात, कर्म व अर्थ व्यक्त करण्याचा मान केवळ द्वितीया विभक्तीचा आहे, मराठीची मूलभूत बोलीभाषा तीच आहे आणि ती द्वितीयाच्याच ठिकाणी आहे, चतुर्थी विभक्तीच्या ठिकाणी मुळीच नाही। म्हणून ऐतिहासिक दृष्टीनं जर पाहिलं तर चतुर्थी गाळावी द्वितीया मानावी असं, पण काही समन्वयवादी भूमिका मांडतात की द्वितीया व चतुर्थी दोन्ही विभक्त्या मानावा, दोन विभक्ती प्रत्ययावरून एकच अर्थ निष्पन्न होऊ शकतो, ती अडचण टाळण्यासाठी कर्माचा कारक संबंध हाच अर्थ द्वितीयाचा घेऊन द्वितीया मानावी। याच्यात राजवाडे यांनी असं म्हटलेलं आहे की द्वितीया आणि चतुर्थी दोन्ही मानावी, राजा दुष्टांना मारतो, या ठिकाणी कर्माचा कारक अर्थ आहे म्हणून द्वितीय विभक्ती मानावी। तसेच संप्रदानकारक अर्थ होऊन चतुर्थी विभक्ती मानावी, राजा ब्राह्मणांना गाई देतो, या ठिकाणी ब्राह्मणांना हा चतुर्थीचा संप्रदान म्हणून दोन्ही विभक्ती मानाव्या। सबनीस म्हणतात, प्राधान्य अर्थ आणि कार्याला प्राधान्य देऊन दोन्ही विभक्ती मानल्या पाहिजेत। सलाते इत्यादी प्रत्येक कर्माच्या अर्थाने येतील तेव्हा द्वितीया मानावी, संप्रदानाच्या अर्थाने येतील तेव्हा चतुर्थी मानावी। कृपा कुलकर्णींनीसुद्धा द्वितीया आणि चतुर्थी दोन्ही विभक्ती मानाव्यात असं म्हटलं आहे। कृपा कुलकर्णी, सबनीस यांनी आणि राजवाडे यांनी दोन्ही विभक्ती मानावी असंही म्हटलेलं आहे। षष्टी विभक्तीबद्दल ही वाद आहे, मराठी विभक्ती विचारात षष्टी या विभक्तीचे एकवचनी चाचीचे आणि अनेकवचनी चेच्याची असे प्रत्यय आहेत, त्याचा संबंध आहे, म्हणून षष्टी विभक्ती प्रत्यय आहेत व षष्टी विभक्ती मानायची की नाही यातसुद्धा वाद आहे। षष्टी विभक्ती मानू नये असे काही जण म्हणतात, विभक्तीमध्ये षष्टी विभक्तीला कारक नसल्याने ती विभक्ती होऊ शकणार नाही। हाताचे बोट, राजाचा वाडा इत्यादी शब्दामध्ये षष्टी विभक्तीने दोन जोड शब्द वापरले आहेत, यात कारक कोठे दिसत नाही, म्हणून ती मानू नये। षष्टी या विभक्तीला विभक्ती न मानता चा हा प्रत्ययात विषय मागणावे, चा ही प्रत्ययात नामे विशेषणाचे काम करतात व नामाच्या लिंगवचनाप्रमाणे बदलतात। षष्टी विभक्तीचे प्रत्यय इतर विभक्ती प्रत्ययाप्रमाणे चरम प्रत्यय नाहीत, म्हणून षष्टी विभक्ती मानू नये असं काय म्हणतात, काही जण मानावे अशी म्हणतात। षष्टी विभक्ती मानाव्यात यात काही हरकत नाही, मूळ संस्कृत षष्टीच्या प्रत्ययापासून मराठी चतुर्थीकडे वापरले गेले तेव्हा संस्कृतीतील षष्टीचे कार्य चाचीचे हे प्रत्यय करत असल्याने षष्टी ही मानाव्यास हरकत नाही, षष्टीस कारक नाहीत हे म्हणणे खोटे आहे। तो रात्रीचा जागतो व दिवसाचाही जागतो यावरील वाक्यामध्ये कारकाचा संबंध दिसून येतो, म्हणून षष्टी विभक्ती मानली पाहिजे।
षष्ठी विभक्ती न मानता चा हा प्रत्ययास विशेषण मानावे असे म्हणणे चुकीचे आहे. कारण येतला तेतला रामाला हाक मार तुला मी सांगणार नाही या वाक्यातील चतुर्थीला चा हा प्रत्यय विशेषण रूप म्हणून येतो. म्हणून षष्ठी विभक्ती मानली पाहिजे. षष्ठीचे प्रत्यय हे चरम प्रत्यय आहेत म्हणून षष्ठी विभक्ती मानणं गरजेचं आहे. अरविंद मंगळूरकरांनी विभक्तीची प्रत्ययव्यवस्था एक नवीन व्यवस्था मांडलेली आहे. त्यांनी प्रथमा द्वितीया तृतीय आणि संबोधन हे चारच विभक्ती मांडलेले आहेत. प्रथमाला प्रत्यय एक वचनीमध्ये प्रत्यय नाहीत पण अनेक वचनीमध्ये आई हे प्रत्यय मांडलेत. द्वितीयाला लास ना लास असं एक वचनी अनेक वचनी, तृतीयाला निशिये आणि निशी अशा अनेक वचनी आणि संबोधनला आई ये नो असे वरील नवीन विभक्ती विशेषण मंगळूरकरांनी मांडलेलं आहे. बोलण्यातल्या भाषेचा वास्तव स्थितीतला यात प्रामुख्याने विचार होतो. संबोधनाच्या विभक्तीमध्ये अंतर्भाव केलेला आहे. प्रथमा विभक्तीला प्रत्यय त्यांनी दिलेले आहेत. चतुर्थी विभक्ती गाळण्याने विभक्तीच्या क्रमात उलथापालथ झाली नाही असं त्यांनी. द्वितीयाचे ते हा प्रत्यय दैनंदिन व्यवहाराच्या भाषेत उपलब्ध नसल्याने वगळले आहेत. प्रत्यय देताना बहुप्रत्यय प्रत्यय देणे अगोदर देण्यात आलेले आहेत. विभक्तीचे सर्व कार्य या सगळ्याहून हिशोबशीर होतं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. इकडून विभक्तीची प्रत्ययव्यवस्था आपण जर पाहिली तर या दृष्टिकोनातून विभक्ती या ठिकाणी आपण प्रत्ययव्यवस्था द्वितीया किंवा चतुर्थी या दृष्टिकोनातून आपण पाहिले. त्यानंतर षष्ठी विभक्तीचा विचार आपण केलेला आहे. त्यानंतर एकूण सर्व विभक्तीचा विचार केला. पंचमी हे विभक्ती मंगळूरकर आणि पाटील या दोघांनी विभक्ती मानूनही असं म्हटलेलं आहे. पंचमीचा ऊन हा प्रत्यय नामाप्रमाणे अव्ययालाही लागतो. उदाहरणार्थ बाहेरून बाहेर ऊन बाहेर ऊन बाहेर म्हणजे अव्यय ऊन घरून घर म्हणजे नाम अधिक ऊन या दोन्ही ठिकाणी ऊन या प्रत्ययाचा अर्थ एकच आहे. म्हणून ऊन प्रत्ययाला विभक्ती प्रत्यय न म्हणता अव्ययसाधक प्रत्यय म्हणावं. हा प्रत्यय एकवचनीमध्ये येतो फक्त नामानाच लागतो. हा प्रत्यय सर्वनामाला लागण्यापूर्वी त्या सर्वनामाचे षष्ठीचे सामान्य रूप होते ही विविधता आहे. म्हणून हा प्रत्यय कधीकधी समेत शब्दालाही लागतो घरातून. म्हणून व्याकरणकारांनी पंचमी विभक्ती मानायला केलेली हरकत घेतलेली आहे. सप्तमी विभक्ती बदल ही मंगळूरकर पाटील या दोघांनी मानायला विरोध केलेला आहे. एकूणच संबोधन ही विभक्ती मानू नये असं पाटील असं म्हणतात. एकूणच हा सगळा विचार जर केला तर प्रथमेला जुना मराठीत प्रत्यय असले तरी आज एकही प्रत्यय नाही. एकूणच प्रथमेला प्रत्यय नाही पण कर्ता कर्मादी कारकात मानणे आवश्यक ठरते. द्वितीयाला प्रत्यय आहेत. सलाते सलानाते प्रत्यय पण कर्तरी प्रयोगात प्रत्यक्ष कर्म प्रत्ययरहित असते. अप्रत्यक्ष कर्म मात्र प्रत्यय स्वीकारते. तृतीयाला मात्र नेय प्रत्यय कर्ता व प्रमुख कारकार्थ कर्ण हा दुय्यम कारकार्थ आहे. चतुर्थीला प्रत्यय नाही कारकार्थ नाही प्रत्यय नाही असे एकूणच विभक्ती व्यवस्था जर आपण पाहिली तर सगळ्याच गोष्टीचा आपण पूर्णपणे जर विचार केला तर प्रथमा द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी षष्ठी सप्तमी संबोधन हे प्रत्यय विभक्तीची प्रत्ययव्यवस्था मानावीच लागते. त्यानुसारच वाक्यातील क्रियापदाचा अर्थ समजत असतो. नामाचा आणि क्रियेचा संबंध त्या अर्थाच्या दृष्टिकोनातूनच दाखवून दिला जातो. म्हणून कुणी कितीही प्रत्ययव्यवस्था सांगितली तरी या सगळ्या प्रत्ययव्यवस्थेची गरज आहे असं मला वाटतं. विभक्ती प्रत्ययाचं स्वरूप पाहिलं, द्वितीया चतुर्थी विभक्तीचा वाद आपण पाहिला, षष्ठीची विभक्ती वाद आपण पाहिला, एकूण सर्व विभक्तीचा विचार आपण केलेला आहे. आता आपणाला विभक्तीची कारकार्थ व्यवस्था ही व्यक्त या दृष्टिकोनातून पाहावयाची आहे. एकूणच कारकार्थ म्हणजे काय ते आपण उद्याच्या तासिकेला पाहू. इथं आपण थांबू. धन्यवाद.